नमस्कार, मी फराह खान, तुम्ही पाहताय साम टीव्ही। साम टीव्हीच्या न्यूज रूम बुलेटिन मध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रस्तुत करता आहेत रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। पापड सीझन आला, घेऊन रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राची बंदी। देशात परिस्थिती गंभीर असताना पंतप्रधान प्रचारात मग्न, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा गंभीर आरोप। बारामतीमध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। रेमडेसिवीर बाटलीमधून पॅरासिटामॉल औषधाची करत होते विक्री। संचारबंदीचं उल्लंघन करत कल्याणमध्ये हळदी समारंभाचं आयोजन, शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत बैल नाचवत केली पैशांची उधळण। मुंबईत कोरोना लाटेच्या दुसऱ्या तडाख्यामुळे ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेडची गंभीर स्थिती। आयसीयूचे केवळ 23 तर व्हेंटिलेटरचे फक्त 5 बेड शिल्लक, रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही खालावलं। वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन, तर कुंभमेळ्यातून राज्यात परतणाऱ्या भाविकांचं विलगीकरण करणार मुंबईच्या महापौरांचं वक्तव्य। पुण्यातल्या एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा कोरोनानं मृत्यू, आता कुटुंबात उरले 2 जण, कुटुंब सावरणार कसं?